शिवसेना उद्धव ठाकरे गटानं पक्षातील बंडखोर आमदारांसोबतच पक्षाला ज्या अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिलेला होता त्यांना देखील अपात्रतेसंदर्भात नोटीस आहे ती पाठवली आहे ज्याची सुनावणी उद्या विधानसभा अध्यक्षांसमोर होणार आहे आणि या सगळ्यामध्ये अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा देखील समावेश आहे त्यांना देखील ही सगळी नोटीस आहे ती मिळालेली आहे आपल्यासोबत राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत बोल्यात त्यांच्याशी काय नेमकं त्यांचं म्हणणं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय सांगाल साहेब ने का आधी ही तुम्हाला नोटीस मिळाली आणि काय नेमकं या नोटीसीमध्ये म्हणण्यात आलं मला साधारण सोमवारी ही नोटीस मिळाली खरं म्हणजे अपक्षांचा आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे पाठिंबा असणाऱ्या लोकांना खरं म्हणजे नोटीस यायचं कारण नव्हतं पण एकंदरीत काय त्यांच्या ह्याच्यामध्ये आहे हे काय आपल्याला कळत नाही पण निश्चितपणे बुधवारी आपण उपस्थित राहून आपण आपलं म्हणणं तिथं सविस्तरपणे मांडून आम्ही निश्चितपणे आपल्याला न्याय मिळवून दे आणि असं कधी अपक्षाला नोटीस आजपर्यंत कधी आलेली नाही ही पहिल्यांदाच हे प्रकरण दिसते की अपक्षांना सुद्धा अपात्रतेची नोटीस येणार दुर्दैव दिला क्या आप अभी माता पिता बनने का इंतजार कर रहे हैं आज ही 7825893602 पर कॉल करें ओएसएस फर्टिलिटी के कम लागत वाले उपचार की सहायता से अपना सपना पूरा करें और सभी को खुशखबरी दें तीन साढ़े तीन वर्ष अर्ष सहकार्य सरकार ला। सरकार ने सुधा दिल नहीं अश नहीं पड़ी वर्ष अपी शिवसेने उ तीस तीस हजार मतांना आम्ही निवडून येऊन सुद्धा जर आम्ही तरीसुद्धा पाठिंबा दिला आणि पाठिंबा दिल्यानंतर जर अशा प्रकारच्या नोटीस येणार असेल तर हे राजकारणाच्यामध्ये काय फारसं चांगलं चित्र आहे अशा पद्धतीची परिस्थिती नाही खरं तर ह्या सगळ्याला काही कायदेशीर आधार आहे असं वाटतं का तुम्हाला ज्या पद्धतीने ही नोटीस पाठवू आजपर्यंत तरी इतिहासात कधी घडलेलं नाही त्यामुळे ह्याला कायदेशीर आधार काय कुठल्याही पद्धतीचा नाही एक बहुतेक भीती दाखवायचा एक ही असेल असं वाटते मग उद्या या सगळ्या संदर्भातील सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर होणार आहे उपस्थित राहणार आहात का कशा पद्धतीने तुमची बाजू मांडायचा प्रयत्न असेल मी आणि माझे वकील दोघंही उपस्थित राहू आणि आमची जी बाजू आहे अपक्षांची ही निश्चितपणे आणि माझीच नव्हे तर सगळे जे आमचे अपक्ष आमदार आहेत ज्यांना ज्यांना नोटीस आलं त्या सगळ्यांची आम्ही तिथं म्हणणं मांडू आमची खरंतर तुम्ही म्हणालात की कदाचित हा भीती दाखवण्याचा प्रयत्न देखील असू शकेल का असं करावं करावं लागतंय ठाकरे गटाला असं वाटतं एकूणच हे सगळं बघितलं एकत्रित आता सगळं त्यांना माहिती कशासाठी करालेत काय कराले दोन्ही शिवसेना एकत्रित राहील ह्या हेतूनं आम्ही एक चांगला हेतू धरून आणि आमच्या ज्या मतदारसंघाने आम्हाला अपक्ष म्हणून सगळ्या पक्षांना नाकारून ज्यावेळा अपक्ष म्हणून आम्हाला निवडून दिले त्यावेळे विकासाची कामं ही माझ्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त करणं ह्या हेतूनं आम्ही पाठिंबा दिलेला होता पण नंतरच्या काळामध्ये त्याच्यातल्या अंतर्गत मत मतभेदामुळं जे झालं पण ते कशाटी केलं काय केलं हा त्यांचा भाग आहे पण ज्या सुनील प्रभू यांनी यांच्यामार्फत ही नोटीस या आलेली आहे त्यांच्या एकूणच या नोटीस पाठवण्यावर आता शंका उपस्थित केल्या जात आहेत कारण याला कायदेशीर आधार कितपत आहे हे देखील माहिलं जाते एकूणच अजूनही उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं हे सगळं करतायत कसं बघता एकूणच उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे या सगळ्या संदर्भात काही जरी असलं तरी सुद्धा विधानसभेचे अध्यक्ष नार्वेगर साहेब ही अतिशय हे ॲडव्होकेट आहेत आणि निष्णात वकील आहेत ते त्यामुळं ते जे निर्णय घेतील हे कायद्याच्या अनुसरूनच निर्णय घेतील तर पाहिलं आपण हे होते अपक्ष आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर ज्या पद्धतीनं आपल्याला नोटीस पाठवण्यात आली अपक्ष आमदारांना अशा पद्धतीनं नोटीस पाठवता येत नाही आणि या संदर्भातील भूमिका आपण स्वतः उपस्थित राहून विधानसभा अध्यक्षांकडे मांडणार आहोत आणि विधानसभाचे अध्यक्ष देखील अभ्यासपूर्ण याच्यावर मत मांडून न्याय देतील असे देखील विश्वास या निमित्तानं राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी व्यक्त केला आहे जनरल सुनील काटकरचं भूषण पाटील टी मराठी कोल्हापूर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं